कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या वादावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. श्रीकांत शिंदेंची जागा हलवली जाणार नाही, त्यांच्यामागे भाजपची संपूर्ण ताकद लावली जाईल असं बावनकुळेंनी म्हटलंय. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले. सकाळी ते मॉर्निंग वॉकला गेले असता भरधाव डंपर त्यांच्या अंगावर आला. प्रसंगावधान राखत ओमराजेंनी रस्त्याच्या कडेला उडी घेतली. अनर्थ टळलाय. ओमराजेंनी पाठीमागून येणाऱ्या बाईकवाल्याकडे लिफ्ट मागत डंपरचा पाठलाग केला. रेल्वे गेट परिसरात डंपर चालकाला पकडण्यात आलं. बीड शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील बहुतांश भागात 15 दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही. माजलगाव धरणात मुबलक पाणी असूनही नगरपरिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महावितरणाच्या हलगर्जीपणानं नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावं लागतंय. पाणी पुरवठा योजनेचं वीज बिल थकवल्यानं पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. येवला शहरातील परदेशपुरा भागामध्ये नालेसफाई झालेली नाही, यामुळे महिला आक्रमक. रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झाले. नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. झालेल्या महिलांनी गटारीला हळद कुंकू वाहून हार अर्पण केला, पूजा केली. गटार स्वच्छतेसह रस्ता करून देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. कणकवली आणि कुडाळ परिसरात रिमझिम सरी बरसल्या. पावसाचा जोर नसला तरी या रिमझिम पावसानं हवेत गारवा निर्माण झाला होता. विकासाचा ध्यास म्हणजे